नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम, सिद्धार्थ लखमतच्या फेसबुक लखमतमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत. आज मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्यात आलं, त्याचा आज स्मृतीचा आज स्मृती. एकंदरीतच मराठवाडा विद्यापीठाचा नावाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मानण्यासाठी जवळपास 15 ते 16 वर्षाचा लढा लढल्या गेला. यामध्ये 9 जणांनी आपलं बलिदान दिलं, आपलं बलिदान, अनेक लोकांनी यामध्ये मृत्यू झाला या लढ्यामध्ये. एक इतिहास आहे मराठवाड्यामध्ये या लढ्यामध्ये. या लढ्यामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समर्थक होते किंवा फक्त दलितच होते असं दलितच होते. या लढ्यामध्ये अनेक जाती धर्माच्या विचारांचा यामध्ये उडी घेतली, यामध्ये उडी घेतली. मराठवाडा विद्यापीठाला मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव द्यावं यासाठी त्यांनी सुद्धा हिरवी भाग घेतला. हिरवीने भाग जवळपास 15 ते 16 वर्षाच्या लढ्याचं फलित आज ना तुम्हाला दिसतो. आज आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव या गेटवर आलं. या गेटवर आली मराठवाडा विद्यापीठ फक्त असं नाव होतं. आता हे नाव आले. आता हे नाव आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर समाज, बहुजन समाज आणि आंबेडकर अनुयायांसाठी नाव जीवन मरणाचा प्रश्न तसाच हा लढा झाला होता. तसा हा लढा झाला. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आजच्या दिवसासाठी फार मोठ्या प्रमाणात लोक येत असतात आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात आणि गेटला सुद्धा या ठिकाणी नमन अभिवादन आणि अभिवादन या ठिकाणी व्यक्त करत असतात. आता फक्त मराठवाड्यातलेच लोक इथे येतात काय तर असं नाही. जवळपास महाराष्ट्रात किंवा देशभरातून लोक या ठिकाणी येत असतात. सर्व राजकीय पक्षाची नेता सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विद्यापीठाला नमन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. माझ्यासोबत मराठवाडा विद्यापीठाला नामांतराचा लढा झाला त्याचा एक जिवंत इतिहास माझ्यासोबत आहे. भाई विवेक चव्हाण यांनी सुद्धा नाम विस्तारासाठी स्वतःला पेटून घेतलं होतं. भाई पुण्यामध्ये सामाजिक संघामध्ये झालं होतं. मात्र दरवर्षी उन्हात मात्र या ठिकाणी विद्यापीठाला नामांकन विद्यापीठाला तुम्हाला थेट प्रश्न विचार त्या लढ्यामध्ये तुम्ही होता. 16 वर्ष तुम्ही लढा. 16 वर्ष स्वतःला त्यासाठी पेटून सुद्धा घेतलं. पेटून सुद्धा घेतलं. आज काय वाटतं? आज काय गेटकडे काय नाही काय नाही. शहीद झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे चेहरा सहकाऱ्यांचे चेहरा लक्षात येतात. बाबासाहेबांच्या नावा बाबासाहेबांच्या नावाने आम्ही भाकरी मागत नव्हतो, नोकरी मागत नव्हतो, नोकरी मागत नव्हतो, कोणत्याही प्रकारचा आमिष मागत प्रकारचा आमिष मागत नव्हतो. आम्ही फक्त आमच्या मसीहाचं नाव कमाणीला लागावं कमाणीला यासाठी या 14 वर्ष लढत होतो. असंख्य लोकांनी आपापल्या पद्धतीने कुर्बानी दिली. घरादार उद्ध्वस्त झाले. तरुणाबाण पोरांचे आयुष्य पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त. माया बहिणींना बरंच काही सहन करावं लागत काही सहन करावं आणि आम्च्या जळालेल्या औद्योगात जळालेल्या आम्ही बाबासाहेबांचं नाव या कमाणीला लावत असताना एक वेगळा आनंद होतो. एक वेगळा आणि हा आनंद करत आणि हा आनंद या असताना नावासल्या सहकाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी आत्मदान केलं. कोळे कोळे पोर होती. बाबासाहेबाच्या नावावर निस्सिम्म प्रेम असताना प्रेमताच्या प्राणाच्या औटीच्या प्राणाच्या सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. ते डोळ्यासमोर येतात. जातीयवादाच्या अत्याचारीमुळे आग लागलेल्या झोपड्यास आग लागलेल्या झोपड्यास प्रश्न विचारत होतो की महाराष्ट्रावर काय वातावरण होतं. त्या वातावरण काय दिसतं तुम्हाला? कसं कसं आक्रोश होता, अत्याचार होता. जातीयवादाची एक मोठी गुरुमी होती. एक मोठी गुरुमी या गुरुमीला उद्ध्वनी आणण्यासाठी उद्ध्वस्त बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांचं लागणारी जिगरबाज पोहोचणारी जिगरबाज जनता होती. जिगरबाज आणि तो अस्तित्वासाठी अस्मितेसाठी एक समुदाय काय करू शकतो. समुदाय काय असं ज्वलंत उदाहरण जर बघायचं आणि हा लढा जिंकला. 6व्या वर्षी आम्ही भक्तिभावाने येत असताना आम्ही नामांतराच्या लढ्यामध्ये आम्ही आमच्या लढ्यांना घरदारं मिळाले. लोकांना घरदारं मिळाले. अण्णाभाऊ साठे महात्मा फुले सारखी महामंडळ मिळाली. सारखी महामंडळ मिळाली. मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ झाली. शिष्यवृत्तीत वाढून 29 वर्षानंतर आम्ही ज्यावेळेस बसतो त्यावेळेस आम्ही जेवढं नामांकनाच्या लढ्यामध्ये आमच्या लढ्यामध्ये कमवून दिलं होतं. शेकडो जेल प्रत्येक जेलमध्ये जाऊन आलो.
असंख्य लोक जाऊन आले असे वाटले लोकांना चांगला निवारा भेटण्याची शिक्षण मिळावा नाम विस्तार बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाच्या कामाला मिळावं हा अस्तित्वाचा अस्मितेचा स्वाभिमानाचा लढा होता तो पूर्ण झाला असं वाटतं. तुम्ही त्या लढ्यातल्या अभ्यासाला तुम्ही त्या लढ्यात सहभागी होता म्हणून तुम्हाला आमच्या अस्तित्वाची दखल घेतली त्याची दखल घेतली आमच्या अस्तित्वाला आजही मान्य केलं आजही मान्य मराठवाड्यामध्ये भूकंप झाला घरदार उद्ध्वस्त झाली घरदार जाती त्याच्या भिंतीच्या उभ्या राहिल्या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिल्या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या पोरं शिकतात म्हणून त्यांचं प्री एज्युकेशन बंद केलं स्कॉलरशिप बंद केली शिकल्या सवरलेल्या पोरांना नोकरीची शाश्वती नाही पॅकेज मध्ये काम करावं लागतं आणि 31 वर्षामध्ये आमच्या लोकांनी जरा दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा अस्मितेच्या आणि विनाशाच्या वाटेवर त्यामुळे या वर्षीपासून आम्ही पुन्हा एकदा आमच्या अस्तित्वाची आणि आमच्या अस्मितेची लढाई बाबासाहेबांच्या निश्चितपणे बघितलं आपण विवेक चव्हाण यांचे अनुभव बघितले अनेक या ठिकाणी अनुयायी येत असतात गावात या ठिकाणी लोक आलेले आहेत तुम्ही कुठून आले सांगली काय म्हणणार की इथं अभिवादन करण्यामागचा उद्देश आजच्या या दिनादिवशी मला एवढं सांगावं वाटतं की या विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नी अनेक मातंग समाज बौद्ध समाज झाले परंतु इथं आल्यानंतर मातंग समाज बौद्ध समाज वंचित समाजाला तरुणांना महाराष्ट्रातल्या ऊर्जे मिळतात परंतु तुम्ही म्हणताप्रमाणे एक महाराष्ट्रातलं चित्र असं आहे की तरुणांना बेरोजगार झाले म्हणजे ज्या पद्धतीनं अपेक्षित होते बाबासाहेबांची महाराष्ट्राच्या देशात संविधानाप्रमाणे जर देश आला असता तर आज ही बेकारी आली असती. तुम्ही कुठून मी साताऱ्यावरून आलोय सातारा खर तर औरंगाबाद या क्रांतीभूमीमध्ये आमच्यासारखे आंबेडकरी चळवळीत काम त्यामुळे तरुण कार्यकर्ते इथं आल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा येतो काही असतील बाईंनी त्यामध्ये प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि ते सगळं आम्ही नेत्यांकडून ऐकत होतो तरी कसा लढा उभारला गेला आज प्रत्यक्षात या विद्यापीठाला इथं आल्यानंतर अक्षरशः डोळे भरून येतात एक प्रकारचे आनंद अश्रू सुद्धा आहेत आणि एका प्रकारे दुःख सुद्धा आहे की या नावासाठी बाबासाहेबांच्या नावासाठी एवढ्या जणांचा जीव गेला हे एक आनंद सुद्धा आहे आणि दुःख सुद्धा आहे पण एक समाधान आहे की हा चळवळीचा एक प्रकारे विजय चळवळीचा विजय मॅडम थोडं भावनिक झाल्या तुम्ही मॅडम कुठून आला काय भावना आहे तुम्ही बघितलं तुम्ही आला फोटो काढत होता पहिल्यांदाच आले आहे मी धनगर समाजाची आहे पण मला इथं आल्यानंतर अभिमान वाटला की पोचरण तांबळे हे ही व्यक्ती मातंग समाजाची आहे आणि या विद्यापीठासाठी नामांतरासाठी त्यांनी जे काही पुढाकार घेऊन जे लढा उभा केला आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण केलं त्याच्यासाठी खूप त्यांचं म्हणजे मनापासून अभिनंदन करते. काही एक प्रश्न तुम्हाला विचारतो इथं सगळा समाज एकत्रित येऊन नमन करतो मात्र स्टेजच्याच बाजूला आताही राजकीय लोकांचे वेगवेगळे आखाडे बांधले जात आहेत. रामदास आठवलेचा वेगळा मंच बाबासाहेब आंबेडकरांचा वेगळा मंच या नेत्याचा वेगळा मंच हे कुठेतरी मिसमॅच आहे या विद्यापीठाच्या गेट समोर असं व्हायला नको असं मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा आम्ही वेगवेगळ्या बॅनर करायचो माझ्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या नेतृत्वाखाली आठवले साहेब परंतु यामध्ये मला असं सांगायचं यामध्ये मला की आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी अपार मोठा वाद आहे. या वादामध्ये आज एससी म्हणजे अनुसूचित जातीच्या दलित लोकांवर फार मोठी जबाबदारी ओबीसी आणि मराठा समाजातलं जे संतुलन आहे ते संतुलन करून महाराष्ट्राची अखंडता आणि एकता टिकवणं हे अनुसूचित जातीच्या म्हणजे दलित लोकांची फार मोठी जबाबदारी आहे. कालपर्यंत या दोन्ही समाजाने आमच्या अन्याय केला आमचं उद्दिष्ट एक आहे आम्ही वेगवेगळ्या बाजूने लढलो तरी सर्व बाजूने मारा करावा लागतो म्हणून आम्ही वेगवेगळ्या राऊटात लढलो उद्दिष्ट एक आहे आणि महाराष्ट्राची अखंडता कायम ठेवण्यासाठी दलितांची एक मजबूत टीम उभी करून ओबीसी आणि मराठ्यांचा वाद मिटवण्याचं काम आम्ही सामाजिक जबाबदारी निश्चितपणे या ठिकाणी बघितलं या ठिकाणी काय म्हणणं आम्ही गोंदियावरून आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नमन करण्यासाठी इथे आलेलो काय भावना आहे तुमची भावना म्हणजे ते गौतम वाघमारे शहीद झाले
आणि खूप तेरा लोक आजच आम्हाला समजतो आम्हाला फक्त जातो भाग मारे मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पार्टी जाऊ द्या पार्टी कशाला सांगते कुठून आला मी सातारवरून आलेलो आणि बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला भेट देण्याकरता आलेलो आणि आता तुम्ही बाईंना विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जरी दलित संघटना दलित पक्ष वेगवेगळ्या बॅनर खाली जरी काम करत असतील तरी सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराच्या पायी राहून बाबासाहेबांच्या विचाराचं कार्य करत आहेत आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका या सगळं वेगवेगळ्या सगळं असलं तरी आपण बघितलं या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे जसं मी म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चं नाव या विद्यापीठाला मिळवण्यासाठी भले वेगवेगळ्या गटातटात हे लढाई लढली गेली मात्र उद्देश सगळ्यांचे एकच होते आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव या कमानीला आलं मात्र याच कमानीच्या ठिकाणी आजूबाजूला आताही दलित संघटना असतील दलित पक्ष असतील वेगवेगळ्या आपल्या राऊट्या बांधत असतात वेगवेगळ्या सगळी आपल्या मांडत असतात निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अपेक्षित नसलं तरी हे वास्तव आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ वडाम न्यू जेटी लोकमत छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी.